बेल आयकन प्रेस करा आणि राजश्री मराठीचं एकही अपडेट मिस करू नका. हॅलो, मी वेदश्री तांबणे, राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज माझ्यासोबत व्हॉट्सअप रिव्ह्यूसाठी तिघं जण आहेत आणि त्या तिघांची कळी सिरियलमध्ये खुलली नव्हती, पण खऱ्या आयुष्यामध्ये खूप छान त्यांच्या कळ्या खुललेल्या आहेत. तर माझ्यासोबत आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी मोनिका, विक्रांत आणि मानसी, अर्थातच अभिज्ञा, ओमप्रकाश आणि मयुरी. तुमच्या तिघांचंही खूप खूप स्वागत आहे. तो पहिला प्रश्न, व्हॉट्सअप विथ यू गाईज, आणि काय कसं काय चाललंय सध्या? सध्या आम्ही ना वेगवेगळे कोस्टार्स एक्सप्लोअर करतोय. वी आर ट्राईंग आउट न्यू कोस्टार्स अँड वर्किंग विथ देम. आणि आमचा एक्सपिरियन्स कसा वेगळा होता आणि त्यांच्याबरोबर कसा वेगळा आहे, मग आम्ही बसून त्याच्याबद्दल गप्पा मारणार, त्याच्याबद्दल गॉसिप करणार. बेसिकली एकमेकांची किंमत आम्हाला आता कळायला लागली. ओमप्रकाश का सांगतो? नाही, मला किंमत आधीच कळली. मी काही असं कंपेअर किंवा करत नाही एक्सप्लोर कोस्ट असणार आला गोट शाड. पण सध्याचे प्रोजेक्ट खूप पुढे जाशील. प्रोजेक्ट आता एका नाटकाची रिहर्सल करतोय आणि ते लवकरच रंगभूमीवर येईल. वडाबाद अभिज्ञा आणि मयुरी, माझा मूव्हिंग आउट सीझन 2 येणार आहे, कधी ते माहित नाही, बट इट इज गोना कम सून. आणि अजून एक आहे त्याच्याबद्दल मी आता नाही सांगू शकत, बट इट्स गोना कम सून. पण सिक्रेट आहे. पण ऍज ओमप्रकाशने सुद्धा नाव नाही सांगितलं की त्याचं नाटक कुठलं आहे. आणि मयुरी, तुझं काय, तुझा पण असा काही सीन आहे? मी हा मी फिल्म करते आणि एवढंच सांगू शकते की फिल्म करते. त्याचे डिटेल्स लवकरच आम्ही इथेच यू प्रमोशनसाठी तेव्हा कळेलच सगळ्यांना. पण एक गोष्ट आहे की जे फॅन्स तुम्हाला मिस करत होते, आता तुम्हाला एकत्र नाही बघता येणार आहे, पण सेपरेटली तरी लवकरच बघता येणार आहे, आय होप सो, या महिन्याभरामध्ये लगेचच. तर आपण जसं सिरियलमध्ये बघितलेलं, मोनिका चिडकी, भांडण करणारी, विक्रांत एकदम सहनशील आणि मानसी समंजस, तर मला तुमचे खरे चेहरे प्रेक्षकांना दाखवायचे आहेत. आणि त्याच्यासाठी तुमच्या दोघींकडनं मला जाणून घ्यायचं की ओमप्रकाश कसा आहे आणि ओमप्रकाश सांगणार आहे की तुम्ही दोघी जणी कशा आहात रिअल लाईफमध्ये. खरा चेहरा बघून द्या. पण खरंच हा तुझा खरा चेहरा आहे. तो सहनशील अजिबात नाही आहे. अन्याय वगैरे सहन करणारा ओमप्रकाश शिंदे अजिबात नाही. ही खूप चांगली क्वालिटी आहे त्याची. बाकी बऱ्याच क्वालिटी त्या आम्ही आता इकडे नाही सांगू शकत, नाही तर त्याची परमिशन आहे. मुली मग असं सांगितल्यामुळे लोक अजून विचार करतील. नाही नाही, तसं काही नाहीये. तो जसा सिरियल मध्ये होता, म्हणजे खूप सहनशील आणि खूप समजून घेणारा, तसा तो अजिबात नाहीये. तो प्रचंड, ही इज द मोस्ट नॉटीएस्ट पर्सन यू विल हॅव ऑन युअर सेट. खूप बडबड, म्हणजे आता बास ओम बास असं होतं. म्हणजे नॉर्मली बडबड ही मुलींकडनं जास्त अपेक्षित असते, पण ऍब्सोल्युटली म्हणजे दोन मुली असताना सुद्धा ओमची बडबड. दोन मुली नाही, युनिट, सविता मावशी, शर्वाणी, ताई, सगळ्या आम्ही मुली आणि ओमप्रकाश शिंदे, त्याला तुम्ही कधी एकटं पाडू शकत नाही. कारण ही हॅज हिज ओन टेरिटरी आहे पूर्ण, म्हणजे तो स्वतः एक टेरिटरी आहे. म्हणजे 10 जण जरी समोर आली तरी तो लढू शकतो एवढा. नाही, बट इट इज अ गुड क्वालिटी. लोकांना गप्प करणं हे सोपं नाहीये आणि ती कला ओमकडे आहे. सो ओम देव असतो वरती, पण मी असं थोडं. पण बघ, इतक्या 5 मिनिटांच्या कालावधीत तू जर कॅल्क्युलेट केलंस तर ह्यांचीच वाक्य जास्त आणि मी थोडंच बोललोय, तर कोण जास्त बोलतोय दोघींबद्दल बोलायचा नाही. पण ही जे बोलली त्यातलं ते खरंच आहे, मी खूप बडबड करतो. पण तुला स्वतःबद्दल नाही बोलायचं. नाही नाही नाही, मी तिला खोट म्हणालो ना, तर तसं नको व्हायला. डेमो ट्रेलर. तुला या दोघींबद्दल बोलायचंय? हो, आता लगेच. दोघींबद्दल नाही, फारच गुणी आहेत ते आणि मी त्यांना खूप त्रास दिलाय सेटवरती, फार छळलंय त्यांना. कारण दोघींनाही असं बोलण्यात लगेच पटकन काहीतरी विचित्र सुचत नाही, जे तुम्हाला लगेच सुचत. ज्यांना सुचत नाही बोलायला त्यांचा हात चालतो, मग ही कधी कधी मारायची पण मला. पण मी फार छळले, कारण ही ऑन स्क्रीन मला छळायची, तर मग मी बाकी कट झालं की सगळं बदला घ्यायचा. आणि मारायचं असं वगैरे जे असेल फक्त हिला मी नाही फार त्रास दिला मला वाटत.
कारण ती सुरुवातीला होत नसायची आता मी बोलायचंय ना यांच्याबद्दल. तर ती म्हणजे बऱ्याच लोकांचा समज होतो तिच्याबद्दल की तिला काहीतरी एक वेगळाच ॲटिट्यूड आणि तिचा पॉईज वगैरे, पण तशी काही नाही बिचारी, आतून फारच मूवी आहे. पण ती नॅचरल तिचं तसं वाटतं की लोकांना आधी डिस्टन्स वाटतो जरा, पण ती एकदा जर तुमच्याशी बोलायला लागली ती खूपच, हा म्हणजे ती तुम्ही तिचे फॅमिली मेंबर बनता इतकी ती जीव लावते सगळ्यांनाच. म्हणून म्हणून तो वेळ घेते. ते मला फार ऐकवलं गेलं की बोलायचंच नाही, मला नाही बोलू दिलं म्हणून मी सांगते तुला वेळ आपको आपका समय दिया जाएगा. आता थोडासा तुमचा कौतुक सोहळा सुरू झालाय, तर तिघांना एकमेकांचे छुपे टॅलेंट्स काय आहेत? टॅलेंटेड सगळ्यात जास्त इथे ओमप्रकाश शिंदे आहेत. मी स्वतः स्तुती करत नाही, त्याच करता येते. ते करतो ना तर ते छान घ्यायचे पण एक्सेप्ट. तर तो मिमिक्री करू शकतो आणि उत्तम मिमिक्री करतो तो, आणि त्याला स्पॉन्टेनियसली एक आपण काय म्हणतो वन ऍक्ट प्लेस सुचतात त्याला. आमच्या स्क्रिप्ट तो लिहायचा, पुढे काय होईल ते पॅरडीज म्हणतो ना, आणि इतक्या उत्तम पॅरडीज. आम्ही रायटर्सला सुद्धा ऐकवल्या की याच्यावर जर पॅरडी झाली तरी किती सुंदर शकते. म्हणजे तू एक सिच्युएशन समजा दिलीस, कुठल्याही खुले ना 20 वर्षांचा एनीथिंग एक सिच्युएशन दिलीस आणि त्याच्याबद्दल सांगितलं ओमप्रकाश शिंदे बोल स्टार्ट, ही विल गो ऑन. त्याचा स्क्रीन प्ले रेडी, त्याचे डायलॉग्स रेडी. बरं ते मग तो आता समजा एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला बोलायचंय तर त्याच्यातनं ह्युमर कसा काढायचा, एव्हरीथिंग. दॅट्स अ ह्यूज टॅलेंट. म्हणजे पुढे माझं एक तुमच्यासाठी चॅलेंज असणार आहे, त्याच्या सिच्युएशन साठी मला तरी वाटतं की ते इकडे खूप सुपर वर्क होणार आहे. तर ओमप्रकाशचं टॅलेंट कळलंय, या दोघींचं बाकी तुमचे छुपे टॅलेंट. माझं संपलं एवढंच होतं. एक टॅलेंट विचारलाय आणि तुझ्याकडे एकच आहे. थँक्स, पण तो कळला तुम्हाला. अभिनय गिटार खूप छान वाजवते मला कळलेलं. हो, आणि त्या तो व्हिडिओ जर तू पाहिला असशील आम्ही तिचा गिटार बनवण्याचा, तर त्याच्यावर मी बोललो होतो की तिच्या गिटारीपेक्षा गटारचा खळखळण्याचा आवाज जास्त चांगला वाटतो. ओ गॉड, इट वाज सो फन. मजा आली. मला आवडेल गिटार शिकायला, पण नको शिकल्यावर गिटार. हिडन टॅलेंट बाकी आय थिंक मयुरी. मी हा मयुरी तुम्ही सांगा मयुरीचं. स्वतःबद्दल हिडन टॅलेंट, सॉरी मयुरी बद्दल मी एक सांगू शकते. एवढा विचार करायला लागला म्हणजे कसला टॅलेंट हिडन आहे. शोधतील मयुरी बद्दल एक हिडन, शी इज व्हेरी गुड ऍट ग्रास्पिंग थिंग्स. म्हणजे ती एन्व्हायरमेंट मधनं, म्हणजे वॉट द एन्व्हायरमेंट म्हणजे माणसं सुद्धा, ह्याच्याबद्दल मी म्हणेन की ती पॉझिटिव्ह किंवा चांगल्या गोष्टी खूप पटकन ग्रास्प करते आणि त्या खूप पटकन इम्प्लिमेंट करते, विच इज व्हेरी गुड, विच आय ऑब्झर्व्ह इन हर. कारण ती ना क्विक लर्नर, क्विक लर्नर इन एव्हरीथिंग. म्हणजे जर का तिने मला कधी बघितलं काही वेगळं साईड केलेलं, अँड शी अडॅप्ट दॅट इन हर, अँड शी डज नॉट कॉपिंग. एक्झॅक्टली, नॉट कॉपिंग, अडॅप्टिंग. Great talent. Like how you also hidden talent काय सो स्टायलिंगच्या बाबतीत मी काही चांगलं घातलं असतं तर पहिले मला तिला फोटो पाठवायचा होतो, मग मी आधी कॉम्बिनेशनचा विचार केला. सो शी इज दॅट आणि इट्स ओके. नाही नाही, ती डिझायनरच आहे. ऍडमायर करते, मी तिला बोलली सुद्धा आहे. तू ट्राय करून तिला फोटो पाठवणं वेगळं, तिचं पाहून तू करणं इज कॉपिंग और फॉलोइंग. ती पाहून नाही करत, ती एक्सपेरिमेंट करते. दॅट्स व्हॉट शी इज सेइंग. तुमच्यासाठी मी इंग्लिश मध्ये सांगतो, हा एक खूप वेळ करतो, हा फूट पाडायचा बराच प्रयत्न करतो, पण तरीही अजून अनसक्सेसफुल. अजून सेटवर कधी त्यांचं केस ओढून कॅट फाइट नाही झाली. मला फार इच्छा होती बघायची. खूप प्रयत्न असतात, तो काढी लावायचा प्रयत्न करतो, पण आमचं एक युनिट होऊन जातं. हे खूप म्हणजे रेअर आहे, सिरियसली रेअर गोष्ट आहे. म्हणजे ते कळत आहे मला. आणि ऑलमोस्ट तुम्हाला तुमची सिरियल एक दीड वर्ष सुरू होती, तर त्या पिरियड मध्ये सगळ्यांसोबतच खूप सही बॉन्डिंग झालेलं. तर सिरियल मधलं विलन ऑब्व्हियसली मोनिका होती, सेटवरचं विलन कोण होतं? सेटवरचं विलन
ऍक्च्युली आमच्या सेटवर हा बघ आता दोघं असं बघून जर नाही म्हणाल असतं तर तुला कळलं असतं काहीतरी ठरवलं, पण स्पॉन्टेनियसली नाही म्हणालो कारण आमचं खूपच चांगलं सगळेच को ऍक्टर्स आणि टीम किंवा टेक्निकल टीम डिरेक्टर कुणाचंच असं कधी नेगेटिव्ह अजिबातच कोणाबद्दल नव्हतं. म्हणजे हे मला नेहमी वाटायचं की फिल्म्स मध्ये उगीच प्रमोशन्स मध्ये म्हणतात वी लिव्ह लाईक वन बिग फॅमिली, पण आम्ही खरंच एक मोठी फॅमिली आणि प्रत्येकाला प्रत्येकाचे ट्रेट्स माहिती आहेत. अँड हा तर बसलेला असतो प्रत्येकाची टर उडवायला. मग या सगळ्यामध्ये आमचं तर ठीक आहे गं, आम्ही तर म्हणजे आता मी 4 वर्ष ही 2 वर्ष आणि हा व्हॉट हाऊ मेनी इयर्स 3-4 इयर्स, पण सविता आई मोने बाबा हू हॅव बीन वर्किंग फॉर लाईक 25-30 इयर्स त्यांना सोडत नाही हा माणूस. हे जास्तच जरा मी असं काही म्हणजे टर इन द सेन्स इट्स नॉट इन्सल्टिंग इन एनी वे, पण म्हणजे त्यांना सुद्धा पण ते एन्जॉय करतात तिथपर्यंत पायरी ओळख हलकं फुल नाही ते नेहमीच आपण. आता समजा मी सीमावर किंवा शर्वणीवर काही रचलेलं सांगत असेल तर सविता ताई आधी म्हणतात की नाही नाही सीमा मी तुझ्या बाजूने आहे आणि पण मला हसवलं तर मी हसणार आहे असं त्यांना सपोर्ट करायचं. तू रिअल लाईफ मध्ये एवढा जॉली आहेस आणि सिरियल मध्ये तुझा प्रचंड रडका रोल, म्हणजे सॉरी नो ऑफेन्स पण खूप मेसेज आलेले असे व्हॉट्सअप वरती फॉरवर्ड होत होते फेसबुक वरती की विक्रांत म्हणजे पुरुषांमधला अलका कुबड. ती भूमिका कशी तू एवढी सहज कॅरी फॉरवर्ड केलीस? नाही तो खरं तर रडका नव्हता कारण तो रडायचा नाही फारसा, पण तो सहनशील खूप होता आणि कारण की तो खूप इमोशनली स्ट्रॉंग असं कॅरेक्टर होत होते, म्हणजे तो लगेच आउट ऑफ कंट्रोल न जाणारा काहीही घडलं तरी असं ते पात्र होतं. तेवढा मी नाही आहे ॲक्च्युअलमध्ये, पण तेवढं जर जमलं एखाद्याला किंवा मला तर ती खूप मोठी अचीवमेंट आहे. म्हणजे मी पण ह्या पात्राबद्दल असं बोलू इच्छिते की त्याचं काय किंवा मानसीचं काय, एक आपल्या जनरेशन मध्ये ना कोणी काय केलं लगेच आपण रिॲक्ट होतो, इतक्या पटकन आपण रिॲक्ट होतो. तर एक पात्र जेव्हा तुमच्या समोर येतं जे रिॲक्ट होत नाही ते विचार करतं किंवा आता त्यांना रिस्पॉन्ड करायचा विचार करून हे जरा डायजेस्ट करायला जड जातात, कारण ह्या जनरेशन मध्ये तसं कोणीच नाही, वेळच नाही कोणाला. यू क्विकली रिझल्ट हवे असतात, पटकन रिॲक्ट होतो आपण, इमोशनली खूप हायपर झालो आहोत सगळे. सो ते खूपच जड गेलो लोकांना. बरं त्यात मुलगी एक वेळ तुम्हाला पचेल की ही सहज गेली, त्यात मुलगा असं अरे बापरे म्हणून ते. आणि मी तसं सहनशील आहे बऱ्यापैकी, त्यामुळे मला आणि मला ऍक्टिंग करत असल्यामुळे माहिती आहे की हे खोटं आहे त्याच्यामुळे. आमचा ना एकदा विषय मी एकदा ओमला विचारला, जर तुझ्या लाईफ मध्ये खरीच ही सिच्युएशन अशी झाली असती त्या मोमेंटला तू काय केलं असतं? म्हणजे बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की किती अनरिअलिस्टिक आहे तो त्या तिला ऍक्सेप्ट करतो त्या दिवशी कळलं तरी, पण त्या मोमेंटला त्याने स्वतःही उत्तर दिलं की त्याने त्या मोमेंटला ऍक्सेप्ट केलं असतं, बिकॉज खूप कॉम्प्लिकेशन इन्वॉल्ड असतात, खूप इमोशनल धागे दोरे, लोकांचे एक्सपेक्टेशन, माणूस त्या बर्डन खाली काय करतो, बर्डन किंवा एक विचार करून समजून तो खूप सब्जेक्टिव्ह कॉल आहे आणि असे लोक असूच शकतात. तर एक फर्स्ट सिच्युएशन आहे तुला ऍज आऊ प्ले करायचंय, फर्स्ट सिच्युएशन अभिज्ञासोबत आहे की तू एक पदार्थ केलायस तो आऊंना बेसिकली आवडत नाही, तू त्यांना खाण्यासाठी फोर्स करतेस आणि तू डिरेक्टली नाही न म्हणता सांग म्हणजे कसं कन्व्हिन्स करशील की मला हा नाही खायचा आहे, हे सिच्युएशन आहे बिंग आऊच्या कॅरेक्टर मध्ये. ठीक आहे काय पदार्थ आऊ यस पास्ता केलाय. ठीक आहे पास्ता केलायस खा मग खा खा तू खा. नाही नाही तू तुझ्यासाठी केला अगं, तुला व्हाईट सॉस मध्ये आवडतो की नाही पास्ता? व्हाईट सॉस मध्ये अगं मी आताच भाकरी खाल्ली ना, मला भूकच नाहीये. अगं पण पास्ता खायचा आधीच मी नाश्ता करून आली होती, मला नको येते पडला तुझा पास्ता. अगं पण तू मला सांगितलं होतं ना तुला बेने पास्ता खायचा आहे इन व्हाईट सॉस, म्हणून तुझ्यासाठी स्पेशली करून आणलं. बरं काम कर तू आता टेस्ट कर हा 3-4 चमचे आणि त्याच्यानंतर मी ठेवून देते, मग मी तुला डब्यात पॅक करून देते. हे काय उन्हानी पांढरे नाही झाले 3-4 चमचे टेस्ट करायला लागायला?
मला वासावरनं पण कळतं कसं झालंय बघू. बाई बाई आऊ, मी पास्ता खूप छान करते. डोळे उघडायच्या आत निघून जा. सेकंड सिच्युएशन, मयुरी उशिरा आली आहे घरी आणि तुला सांगायचं की तू का उशिरा आली आहेस आणि हिला डिरेक्टली न ओरडता टोमणे मारायचे. आऊ आणि मी मानसी का मी मयुरी ते तुझ्यावरती आहे. लाईक हिने काय असं ते कॅरी नव्हतं गेलं. आलेले किती वाजले. हा गा ऐक ना, मी सांगणार होते तुला काय झालं. ती उबर आहे ना उबर, तर ती मी बुक केली आणि मग माझा फोनच बंद झाला. मग मला कळलंच नाही, मी थांबत होते आणि बराच वेळ मग माझ्याकडे बॅकअप पण नव्हता. तू अशी नको बघू ना. कुठे होती उबर? कुठे होती? कलिनाला होते. कलिनाला युनिव्हर्सिटी जवळ. हो हो, ते गेट आहे ना मेन गेट, त्याच्या बाहेरच उभी होते. आणि अगं किती वाज? 11 वाजता. नीट आठ 11 वाजता आठवत. पक्क? पक्क. लॉक किया जाय? अकरा वाजता त्या सिग्नलच्या तिथे मी पण होती. तू कुठे होती? तू तर इथे होती. मी फोन केला होता ना आधी, तेव्हा तू बोलली होती लवकर घरी ये, मी घरी ये. आणि तुला आवाज आला नसेल आजूबाजूला रहदारीचा, कारण मी पण उबर मध्येच बसलेली होती आणि तिथूनच जात होती. तू तिथे नव्हतीस, कुठे गेली? मी अभिनयासोबत पार्टीला गेले होते. फोन दे तुझा. नवीनला स्मार्टफोन घेतलाय. मला का भावे? कशी आहे? छान आहे बेटा. मयुरी होती का तुझ्या बरोबर? नाही, मयुरी माझ्याबरोबर नव्हती. अच्छा बेटा, 11 वाजता कुठे होतीस तू आज? मी तर घरीच होते. आजी आहे ना माझी आता इकडे. नाही, गुणाचीच असतो, तशी काळजी घेते. काय काय? बाय बाय, गुड नाईट. गुड नाईट. हॅलो. आऊ, मला बॉयफ्रेंड आणि मी त्याच्यासोबत होते गोरेगाव सोशल्स मध्ये. गोरेगाव सोशल्स मध्ये होते? हो. हा विचार केला नाही की ते मला सोसल की नाही. नेक्स्ट टाइम आऊ बिझी असतील तर प्लीज ओमप्रकाशला कास्ट करा. नाही, आऊची जरा कोणीच नाही. मला बिझी असतील, फारच आवडते आऊ. आऊ मला सगळ्यांना आवडते. म्हणजे ते एक तिची इमेज आहे की बापरे आऊला घाब. मी पण आधी घाबरत होते, मी फार जायचे नाही त्यांच्या वाटेला. पण तुम्ही आगाऊपणा केला तरच आऊ तुम्हाला काही बोलेल नाही. तर शी इज चिल्ड आउट अँड सुपर फन. म्हणजे जसं कॅरेक्टर होतं तसं. हो हो हो, व्हेरी स्ट्रेट. म्हणजे चूक झाली तर ती कान पकडणार हे नाही, पण तेवढीच ती बिंदास आणि शी इज व्हेरी नाईस. तुला मी काही क्वेश्चन्स विचारणार आहे, त्याचा आन्सर अभिज्ञ असलं पाहिजे नाही तर मयुरी असलं पाहिजे. दोनच आन्सर्स आयदर ऑर. दिस इज बॅड. ओके, ओम 100 रुपये देईन नंतर तुला. बघ बघ, प्रश्न ऐका, प्रश्न ऐका, नाहीतर 100 रुपये पण जायचं. आणि लवकर राग कोणाला येतो? अभिज्ञ. का अभिज्ञ? तिला येतो राग लवकर, पण तेवढंच लवकर तो शांतही होतो. मयुरीला सुद्धा राग येतो, पण मला वाटतं की अभिज्ञापेक्षा जरा उशिरा येतो, पण तोही खूप येतो. आणि रिॲक्ट होण्याची पद्धत ऑपोजिट आहे दोघींची पण. इकडे धुमाकूळ असतो की समोरच्याला गिल्ट देते फार. म्हणजे तुम्हाला फारच असं, म्हणजे तुम्ही गोली सेने मारूंगा त्या पद्धतीतली ती आहे. या दोघींपैकी दिग्दर्शकांचं लाडकं कोण होतं? लाडकं असं नाही सांगता येणार, मी जास्त लाडका होतो असं वाटतं मला. अभिज्ञा आणि मयुरी हे दोन ऑप्शन आहेत. मयुरी, कारण ही मध्ये बोलली. हे चांगलं होतं.
त्याच्यानंतर कन्फ्यूज होतो तर मला मदत केली. खूप जेन्युइन होत, आवडलं मला. या दोघींपैकी बेस्ट डान्सर कोण आहे? अभिज्ञा भावे बघ, तिलाही वाटतंय. पण आम्ही दोघांनी फार मस्त डान्स केला होता झी अवॉर्ड्सला. आयकॉनिक. कारण आम्ही दोघही डान्सर म्हणजे शिकले डान्सर नाही आहोत, पण तरी मला फार सगळ्यांना टेन्शन होतं की यांचा परफॉर्मन्स कसा होईल. पण इव्हेंचुअली झाला साइड वेंट ऑलवे. मला पाहताना वाटतं की वा वा. या दोघींमध्ये जास्त नॉटी कोण आहे? अभिज्ञा. काय करते? कारण तिचं म्हणजे सतत सुरूच असते ती, काही ना काही उद्योग ऍक्टिव्हिटीज चालू असतात. ती अशी शांत विचार करत बसली आहे, आठवतच नाही, इमेजच येऊ शकत नाही. पण ती विचार करते असे स्नॅपशॉट मध्ये ते. हा पण ते हा आली सकाळी 6:30 7:00 शिफ्टला सकाळी आली की तिचं असं वगैरे 6:34 AM शूट मोड ऑन आणि थिंकिंग वगैरे वगैरे असं आपण नुकतंच लिहिलेलं असतं थिंकिंग. आणि ती आपल्याला फोटो मध्ये दिसते स्माइल, सो यू हॅव टू. आणि ती त्या वादळात जे काही सापडते त्यांनाही घेतो. वादळ. नेक्स्ट फुडी कोण आहे? फुडी दोघी पण आहेत, पण जास्त मयुरी मला वाटतं. हेल्दी फुडी आणि बनवायला पण तिला जास्त आवडतं तिच्यापेक्षा. ही पण बनवते आणि हिला गुळ टाकायला आवडतो भाज्यांमध्ये. आय सो न्यू यू विल से दॅट. भावे असल्यामुळे तिला ते हाच तो प्रकार की गुळ जास्त आहे, मीठ जास्त आहे. आम्ही खातो आता गुळ. पण छान बनवते मी तेच सांगते, पण गुळ चांगलाच असतो साखरेपेक्षा. तेच मी सांगते. सो तुमच्या तिघांमध्ये स्पिनर टेस्ट आहे. यू हॅव टू बॅलन्स दिस नो. नाही अभिज्ञाच्या मराठी बद्दल काय प्रॉब्लेम आहे? तिने काहीतरी रेझोल्युशन केलेलं न्यू इयर की मराठी चांगलं शिकेल. नाही बट आय एम वर्किंग. मराठी बद्दल काही नाही, तिचं फार चांगलं आहे मराठी. कॉन्व्हेंटची असून म्हणजे मराठी मिडियमच्या माणसांचं जसं इंग्लिश असतं तसं कॉन्व्हेंट लोकांचं मराठी असतं, पण त्या तुलनेत तिचं फार चांगलं आहे. फक्त तिला काही काही शब्द असतात मराठीत जे फारसे वापरत नाही दुर्दैवाने आजकाल, तर ते जर असतील तर झालं ते. आता तू माझ्या कॅमेऱ्यामध्ये तर त्याच्यामुळे तिला थोडीशी अडचण येते. पण ती असं एकदा पाहिलं किंवा सांगितलं किंवा तिला माहीत नसेल तर त्याचा अर्थ सांगितला की ती ऍक्सेप्टन्स फार आहे तिला. म्हणजे तू खोटं जरी सांगितलं की हे असं असेल ओके ओके टेक असं ती तयार करून जाते. तुझी जी मला गोष्ट खूप आवडली आहे, प्रत्येक गोष्ट तुझ्या रिॲक्शननी करून दाखवत आहेस ना मुलींसारख्या किंवा आमच्यासारख्या. ओके लाईक वगैरे. हा तेच तर त्यांना हिडन टॅलेंट वाटतं माझ्यातलं. तुला वाटतं चलो. बट एनीवेज तुम्ही तिघ जण आलात आणि खूप मस्ती केली आहेत, मला सुद्धा खूप धमाल मजा आली आहे. तर तुमच्यासाठी माझ्याकडे थोडस हेवी आहे. सो बेसिकली मी हे जिंकले, माझं अजूनही चालू आहे म्हणून मला गिफ्ट मिळते. चलो वन सेकंड, दॅट इव्हन वी कॅन डू. देऊन टाकेन ना गिफ्ट. कंटिन्यू पटलं. सो राजश्री मराठी आणि पी एम एस लाईफस्टाईल कडून तुम्हाला हे ग्राइंडर ब्लेंडर. आणि हे पण फिजिटर पण नकोय मला, वी डोंट नीड फिजिटिंग राईट. आणि हे माझं. आणि तिघही जण इकडे आलात, भरपूर मजा मस्ती केली आहे. मला तिघांना सुद्धा ऑल द बेस्ट तुमचे फ्युचर प्रोजेक्ट साठी आणि त्याच्या प्रमोशन साठी आपण लवकरच लवकरच भेटूया. सी सी माय फिजिटर्स ऑन ओव्हर हियर ऑल्सो. येस सर. तोपर्यंत तुम्हाला सुद्धा बाय बाय बाय.